दाबोळे ना याच्यात अशा गल्ल्या गल्ल्या आहेत, काय कळतच नाही कुठून कुठे जायचं ते. गल्ल्या 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 इकडे जायचं माझ्या मते हॉटेल आहे इकडे, माहीत नाही मला इकडे जायचं का इकडे जायचं, कुठे जायचं या साईडला जायचं का गल्ली कुठे माहीत नाही मला. चला जाऊया, इथे हॉटेल असेल त्याच्यात खाणं खाऊया आणि परत जाऊया. आता हा परिसर आहे, हा दालभेश्वराची पाखडी म्हणतात त्याला, हा जो रस्ता आहे तो खालपासून एवढाच उंच रस्ता आहे ना आई शपथ. आणि त्यात एक आजोबा भेटले खाली दाबोळा, त्यांना घेऊन आलो डबल सीट आई शपथ. हालत खराब झाली आणि रोड म्हणजे हा असा रोड आहे, या खडखड खडखड रोड नाही आणि माझ्या गाडीत तेवढं पेट्रोल पण नाही. आलो बाबा कसं तरी देवाची इच्छा, पण ते म्हातारे आजोबा होते, म्हटलं बसायला ना म्हणाले बसू बसतो. आणि हा रोड आता आपल्याला, हा जो रोड आहे ही पाखडी आता आपल्याला वर दालभेश्वर मंदिराकडे घेऊन जाते. चलो, हा जो रोड आहे हा दालभेश्वर पाखडी ही वर जाते आणि दाभोळ दापोली रोडला वर जाऊन मिळते. खूप स्टीप आहे, खूप चढ 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 चढत जायचं आहे. आणि ही जी दिसते ना स्टेपवेल आहे, काय मॅग्निफिसंट बारव आहे ही, अद्भुत बारव, अद्भुत. इथूनच तिचा साईज लक्षात येतो केवढी प्रचंड बारव आहे. आणि माझ्या मते हे दालभेश्वराचं मंदिर आहे इथे खाली. अत्यंत सुंदर असा परिसर आहे. महाराष्ट्र बारव मोहिमेअंतर्गत काय, ओ बापरे काय स्टेपवेल आहे, ह्यूज मॅजिक आहे, मॅजिक आहे, अद्भुत स्टेपवेल. आणि आत्ता त्याचं प्लॅटफॉर्म, बसायचा प्लॅटफॉर्म बनवायचं काम चाललं आहे माझ्या मते. इट्स अ ह्यूज स्टेपवेल, ह्यूज बापरे रॉयल. आता आपण खाली उतरूया. स्टेपवेल उतरायला पण 5 मिनिटं लागतात. जायंट स्ट्रक्चर आहे, जायंट, अभ्यास करायला पाहिजे याचा खोल. तिकडे माहिती त्याला बहुतेक पलीकडे जायला चॅनल आहे असं वाटतंय. स्टोन बांधलेले पायऱ्या. बांधणार आहे एवढा किती पैसे लागले असतील. आणि तिकडे एंट्री डोर्स आहेत माझ्या मग, इथे इकडे एक एंट्री डोर आहे, इथे एक एंट्री डोर आहे, एक नंबर. दालभेश्वर शोधता शोधता गोल 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 फिरत बसलो दाभोळमध्ये आणि शेवटी दालभेश्वराचं मंदिर मला दिसलंय. सुंदर असं मंदिर आहे मागे. भारी वाटतं एकदम, मस्त असं मंदिर आहे, टुमदार वातावरण, अत्यंत सुंदर. लोकेशन त्याचं भारी आहे ना एवढं, वा.
एक नंबर। ते घर आहे सुंदर एकदम कोकणात, आणि हे प्रसिद्ध श्री दालभेश्वर मंदिर। इकडे पण काहीतरी मंदिर आहे, बघूया। परिसर एकदम सुंदर। हे आहे दालभेश्वर मंदिर। मस्त असा परिसर आहे दालभेश्वर मंदिर दाभोळ। सुंदर असं हनुमान मंदिर आहे आणि गरुड पण आहे। गरुड हनुमान मंदिर दालभेश्वर मंदिर आहे तिकडे, आणि असा परिसर एकदम। ही अशी पाखाडी आहे, या पाखाडीने माझ्या मागे आपण इकडे दालभेश्वर मंदिर आहे आणि समोर इकडे दाभोळची खाडी आहे आणि इथे एक छोटीशी वस्ती आहे। आणि दुपारचं ऊन असल्यामुळे लोक शांत आहेत, या खारींना खा खाव 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 करत बसतात। अरे बापरे, कुठे चालले या धाड 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 धाड। समोर दाभोळची खाडी आहे। आता मी हे दाभोळ कुठली पाखाडी रे, दालभेश्वर पाखाडी। थोडं मोठ्यानं बोल, आपला मोबाईल ना गरीब आहे। गावाची मजा सांग बाबू तू काय। ही पाखाडी आहे ना, पाखाडी मोठ्यानं बोल, एवढंच मोठ्यानं बोलताय तेवढा। गावाला जाऊ मजा होय ना। आणि हा जो ओढा आहे ना, तो ओढा पावसातच असतो काय, वर पाणी आहे त्याला, आणि हे सगळं पाणी वाहत जातं ते ओढ्याने खाली जातं काय। हा, आणि धबधबा आहे त्याला पण पावसातच फक्त पाणी असतं, बरोबर ना। आणि मग तुम्ही अजून काय मजा करता इथे? आंबे खायचे, आंबे खायचे, आणि काय बिया, काजूच्या बिया, आणि खेकडे पकडायला कुठे जाता? खेकडे पकडायला पर्याला। पर्याला कुठे? तो खाल, तो खाली पर्या जातो काय? हा पर्या खाली जातो काय? अच्छा, आणि मग हा समुद्राला कुठे मिळतो जाऊन? खाली बाजारात मिळतो। बाजारात मिळतो काय? म्हणजे दिसेल आपल्याला, म्हणजे त्याच्यावरनं पूल बांधलेला असेल ना। आणि इथे किती घर आहेत टोटल? 80 घर आहेत। भारी मजा आहे बाबा। तुझं शिक्षण किती झालं बाबा? 12वी परीक्षा दिलीस? हां, आणि आता काय करणार आहेस तू? काय काय करणार नाही, आता मुंबईत जाणार आहे। मुंबईत कुठे जाणार आहे? मुंबईत घाटकोपरला। घाटकोपरला, आणि तिथे काय करणार? दादाने जॉब बघितला नाही। होय ना, बरं आहे बाबा। सगळ्यांनी मुंबईतच पळा। आणि ते दाभोळात कोण राहणार आहे? दाभोळात काय करणार, दाभोळात काय काय नाही ना, दाभोळात आहे तसा पण मेहनत आहे फक्त। पैसा नाही आहे, म्हणजे कोकणामध्ये निसर्ग आहे पण पैसा नाही ना। पण कोकण छान आहे ना एकदम, दाभोळची खाडी आहे ते जवळ, परिसर पण छान आहे ना एकदम, मस्त आहे। चला भेटू। हे आहे दालभेश्वर पाखाडी। हे काम बंद होतं,
चार वेळा इथे वर खाली वर खाली केल्यावर ती खाली आपल्याला दालबेश्वर मिळालं. ओ सी दिस द बायकर गँग. किती लोक होते ते खूप होते. यांनी मला भीव बंदर सांग. आपल्याला माहिती नाही भीव बंदर दादा. मला भीव बंदर सांग कुठे भीव बंदर. आता पोलीस स्टेशन बोल. भीव बंदर आता पोलीस स्टेशनच्या बाजूने रोड जातोय. तिथून आतमध्ये गेला तर तू भीव बंदरचा आहेस. नाही मी दालबेश्वर पाकडे दाबो दाबो. तू इथे खाली मग तू उतरणार कसं म्हणजे इथून आतमध्ये गेल्यावर. तुला रोड तू बस साठी थांबलाय का रिक्षासाठी? पण बस जाते का आतमध्ये आता इथून या रोड मेन रोड मेन. हा तू खाली जाणार आहे. अच्छा चांगलंय. एवढ्या उन्हात एकटाच आहेस तू म्हणजे काय म्हणजे एवढं काय आहे हे बघ ना काय शेड आहे म्हणून. पाणी आहे तुझ्याकडे? असू दे. चला संध्याकाळी बघ माझा चला. हा परिसर आहे. हा भीव बंदर आहे. मागे भीव बंदर गाव आहे आणि हा भीव बंदरचा निसर्ग आहे. स्पेक्टॅक्युलर अत्यंत सुंदर असा निसर्ग. खूप भारी. या वाळूची स्पेशालिटी अशी आहे की ही वाळू काळी आहे. ब्लॅक सॉइल. सी दिस ब्लॅक सॉइल ही स्पेशालिटी आहे भीव बंदर. आणि एकच मासे पकडते घरीने. कुठे होतं? कोणाचं लग्न होतं? माझ्या भावाचं लग्न होतं. हा आणि आता आता मग तिकडे झाले आळ उतरणी वगैरे. आता मग इकडे आले. बहिणीचं लग्न होतं तिकडे. आता भावाचं लग्न. हा काय लोकेशन काय मला सांग ना. हे भीव बंदर आहे. हा भीव बंदर आहे. आणि इकडे किती लोक असतील साधारण राहत? इकडे जास्त पण नाही असे म्हणजे मुजून घर आहे. फक्त गावाले राहतात. हा हा कसे लहान असतील ना हे लोक. यांचं राहणं म्हणजेच राहणं म्हणजेच अवघड आहे ना. अवघड म्हणजे आता कसं खूपच अवघड आहे. खूप अवघड. इकडे दुकानं वगैरे काही नाही. दुकानं नाहीत. एक पण दुकानं नाही. त्यामुळे तरी पण राहतात ना लोक एकदम. राहतात ते लोक खूप जाम. लोकेशन तर भारी आहे एकदम. एवढासा समुद्र किनारा आहे. आणि काळी वाळू आहे ना. ही काळी वाळू अशीच असते ना. हो अच्छा आहे ना. आणि बाकी काय बघण्यासारखं आहे इथे या डोंगरावर जाऊन? काय बघण्यासारखं काय खूप काय असं तर आपण एक्सप्लोअर केलं तर बरंच काही आहे. बरंच काय पण जायला पाहिजे. तू गेलाय का कधी इकडे? तू इकडे तिकडे बाजूला? मी नाही गेलो. मी आलो असं मुंबई. मुंबई लग्नाला आलो. नो प्रॉब्लेम. अशा तऱ्हेने या भीव बंदरला जाणाऱ्या प्लॅटवर माझा व्हिलॉग मी संपवतोय. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. मी या रोडने घाबरत घाबरत चालो कारण खाली आमचे जे मित्र भेटले होते त्यांनी मला सांगितलं की या रोडवर वाघ असतो. वाघ. खूप घाबरत घाबरत वर आलो पण आता आय थिंक आय एम सेफ. चलो बाय बाय. दाभोळ धोपावे फेरी बोट आणि समोर आहे ते उसगाव आहे. आणि इकडे दाभोळ तिकडे धोपावे. आणि ही एक बहुतेक या दोन्ही बोटी अल्टरनेटली चालतात. आणि इकडे दाभोळ धोपावे फेरी बोट तिकीट ऑफिस आहे. मला 65